राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आपल्याबरोबर आहेत. दादा, काही वेळापूर्वी चंद्रकांत खैरे बोलले, त्यांचं असं म्हणणं आहे की अंबादास दानवे नाराज नाहीत आणि असतील तर त्यांची नाराजी आम्ही दूर करू. मी नाराजी असं मी म्हणलेलंच नाही, तर त्यामुळे नाराजी दूर करण्याचा प्रश्नच येत नाही. मी नाराज असायचं काही कारणच नाही ना, की मी जर अंबादास दानवे यांना डावललं असतं तर अंबादास दानवे इथवर पोचलीच नसते. वाटत आता अशा पद्धतीनं आमोर समोर जुन्या सगळ्या गोष्टी काढणं याला काही अर्थ नसतो. या गोष्टी पक्षप्रमुखांसमोरच होत असतात. योग्य ती भूमिका आणि योग्य तो न्याय पक्षप्रमुख देत असतात. त्यामुळे मला असं वाटत नाही की मी माध्यमांसमोर अशा विषयावर चर्चा करावी. पण म्हणजे थोडक्यात तुम्ही इथपर्यंत पक्षामुळे आलात, उद्धव ठाकरेमुळे आलात की आपलं चंद्रकांत खैरेंमुळे आलात? शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारामुळे आलो एवढं नक्की. त्यात चंद्रकांत खैरेंचा काही रोल नाही? रोल तर साध्या साध्या शिवसैनिकापासून तर सगळ्यांचाच असतो ना. पण शेवटी हे सगळं कोणामुळे निर्माण झालं? शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळे. चंद्रकांत खैरे म्हणतात की तुम्ही त्यांच्यामुळे इथपर्यंत आले. असं त्यांचं म्हणत असेल, ते नेते आहेच ना, मी कबूल करतो. ते नेते आहेच, शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक आहेत, मी त्यांचा आदर करतो. त्यांचं दुसरं मत असं होतं की मी गुरु आहे आणि अंबादास दानवे हे शिष्य आहेत, पण गुरु पण काहीतरी हातचा शिल्लक ठेवत असतो. गुरुविरुद्ध शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे फक्त, गुरु वगैरे कोणी नसतं कोणाचं. या सगळ्या मानायच्या गोष्टी असतात. गुरु तर फक्त शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे, त्यांचा विचार याचा मी शिष्य आहे. बाकी कोणत्या व्यक्तीचा मी शिष्य असायचं काही कारणच नाही. तरी अत्यंत स्पष्टपणे अंबादास दानवे यांनी उत्तर दिलेलं आहे की फक्त बाळासाहेब ठाकरे हेच माझे गुरु आहेत, दुसरा कुठलाही व्यक्ती माझा गुरु असण्याचा प्रश्नच नाही. कॅमेरामन विकीसोबत दत्ता कानवटे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.